नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा साईट विजिटसाठी जातो किंवा इंटरव्ह्यूला जातो त्या टाईमला कोणते क्वेश्चन विचारले जातात इंटरव्ह्यूसाठी? व्हॉल्यूम ऑफ सिमेंट बॅग इज 1 to 5 CFF और 0.347 m³, हाईट ऑफ किचन अँड बाथ इज अबाउट 3 m फ्रॉम रूफ, जे मेश तयार करतो आपण रेनफोर्समेंट, रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी सिंगल मेश आणि कमर्शियल बिल्डिंगसाठी डबल मेश हे वापरलं जाते. वॉटर सिमेंट रेशो ऑफ कॉन्क्रीट हे काय डिसाईड करते? वॉटर सिमेंट रेशो स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. आपल्या इकडं पाणी म्हणजे कसं बकेट बिकेटनं टाकलं जातं त्या ह्याच्यात डायरेक्ट मशीनमध्ये, त्याचा एक रेशो असतो. मिनिमम साईज ऑफ कॉलम इज अबाउट 9 in by 9 in फॉर कमर्शियल बिल्डिंग. लेंथ ऑफ फुटिंग शुड नॉट बी लेस दॅन 2 in x 2 in हवे सर, 2 ft x 2 ft. नेक्स्ट स्टिरप्स. स्टिरप्स म्हणजे काय? जे आपले कॉलमचे उभे रॉड असतात, तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. हा जो कॉलमच्या मधले बार असतात, या बारला जे असं चौकोनी चौकोनी जोडलं जातं ह्याला स्टिरप्स म्हणतात. तरी स्टिरप्स रॉडला कसे जोडले गेले पाहिजेत, नेमकं कसे असं पाहिजे ते आपल्या इकडं काय करतात, हे जे स्टिरप्स आहे ह्याचे जे उरलेला भाग आहे ते एक इकडं आणि एक इकडं करून कनेक्ट करून टाकतात. पण तो असा नसून त्याची उरलेली पोझिशन हे इकडं आणि हे इकडं असे अल्टरनेट, एक असा टाकायचा आणि एक असं अशा प्रकारे काढायचं असतं स्टिरप्स. नेक्स्ट इज कॉलम. हे जो कॉलम आहे ह्याच्यात हे जे स्टिरप्स आहेत हे म्हणजे ह्याच्यामधला डिस्टन्स सारखं आहे, असं नसायला पाहिजे, हे असायला पाहिजे असं. वरचा आणि खालचा भाग स्टिरप्स जवळ आणि मधल्या भागात स्टिरप्स कमी. लॅपिंग. लॅपिंग म्हणजे काय? जे कॉलममधले बार आहेत हे बार, हे बार एकमेकाला असं कनेक्ट करायचं नसतात, तर ते एक बार, एक बार असा असा आणि त्याच्यानंतर दुसरा बार हे असा एक बार आणि दुसरा बार येतो, असं असलं पाहिजे. डेन्सिटी ऑफ सिमेंट 1440 kg/m³, जास्त आहे फार. मिनिमम थिकनेस ऑफ स्लॅब इज 0.125 m और 125 mm. स्लोप ऑफ स्टेअरकेस. स्लोप ऑफ स्टेअरकेस इज अबाउट 25 to 40 degrees. ह्याच्यावर जमत नाही. जो आडवा पोर्शन असतो, आडवा पोर्शन हा, ह्या आडव्या पोर्शनला म्हणतात ट्रेड, आणि जो उभा असतो त्याला म्हणतात रायझर. रायझर, रायझरची हाईट असते अबाउट 150 to 200 mm रायझर, आणि ट्रेड असतो जवळपास 250 mm to 300 mm. हा प्रश्न विचारला जातो की हाऊ मेनी ब्रिक्स रिक्वायर्ड फॉर 1 m³, तर नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड पर मीटर क्यूब इज अबाउट 550 bricks. जो स्लॅब असतो, स्लॅब त्याच्यामध्ये कोणत्या ग्रेडचं म्हणजे कॉन्क्रीट वापरलं जाते, तर M20 grade ऑफ कॉन्क्रीट यूज इन स्लॅब. आणि त्या जो जे रेशो आहे 1:1.5:3. युनिट वेट ऑफ स्टील. युनिट वेट ऑफ स्टील कसं काढायचं? युनिट वेट ऑफ स्टील असं काढायचं, त्याचा एक फॉर्म्युला आहे. जी काय आपल्या बारची डायमीटर आहे म्हणजे कॅपिटल डी, त्याचा फॉर्म्युला आहे D²mm डायमीटर डिवाइड बाय 162. जे काय येईल ते युनिट वेट ऑफ स्टील, त्याला मोजलं जाते किलोग्रॅम पर मीटर. लॅपिंग अप टू जे 36 mm जो रॉड आहे बार, ते नॉट पॉसिबल. लॅपिंग त्याच्यामध्ये होऊ शकत नाही, करूच शकत नाही आपण त्याला. इन सेग्रिगेशन फ्री फॉल ऑफ कॉन्क्रीट, जे सेग्रिगेशन आपली होते कोण टेस्ट असायची अशी, त्याला काढल्यानंतर जे खाली सिमेंट पडते खाली
कॉन्क्रीट। सेग्रीगेशन मध्ये फ्री फॉल ऑफ कॉन्क्रीट इज अबाउट 1.5 मीटर। कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ ऑफ ब्रिक्स हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे। कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ ऑफ ब्रिक्स किती असले पाहिजे? 75 न्यूटन पर एम एम स्क्वेअर। जे आपली ब्रिक्स असते, ब्रिक्स चांगली आहे कशी ओळखायची? ज्या टाईमला ब्रिक्स आपण एकमेकावर आदळतो त्या टाईमला त्या ब्रिक्समधून मेटलिक साऊंड आला पाहिजे, त्याचे कॉर्नर शार्प असले पाहिजेत। ब्रिक्सचे जे एजेस आहेत, ब्रिक्सचे एजेस एकदम शार्प असले पाहिजेत, तुटके फुटणार। ब्रिक्सचे बी क्लासिफिकेशन आहेत, ब्रिक्सचे क्लासिफिकेशन प्लस फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूच। थँक्यू।